लोणावळा नांगरगाव इथले सुंदरशे स्वामी समर्थांचे मठ. वेलकम टू पीआरकी दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मस्त पावसाळ्यामध्ये पिकनिक तर आपण काढतोच, त्यामुळे आमचं येणं झालं लोणावळ्याला. आम्ही सगळे स्कूल फ्रेंड्स आलेलो आहोत आणि त्यातल्या एका मैत्रिणीने म्हणजे उज्ज्वलाने आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या सुंदरशा मठाविषयी सांगितलं आणि आमचे पाय आपोआपच इथे वळले. श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो आहोत आणि लोणावळ्याचा हा खूप सुंदर मठ आहे. मी तर प्रथमच येते, आज तुम्हालाही दर्शन देऊया. चला. संस्थापक परमपूज्य श्री नाना करंदीकर यांनी 1984 साली स्थापन केलेला हा मठ आहे. हा परिसर खूप छान आहे. खूप मोठ्या परिसरामध्ये हे सगळं केलेलं आहे. आता पावसाळ्यामध्ये खूपच छान हिरवगार असं सगळीकडेच दिसतंय. स्वामी समर्थांचा मठ आहे. नाना करंदीकर यांना स्वामींचा वरदहस्त होता आणि नानांचं हे बसण्याचं ठिकाण. अच्छा. पहिलं दर्शन आम्ही इथे घेतो आणि मग मठात. फार गर्दी नव्हती, त्यामुळे आमचं लगेचच मठात जाणं झालं. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. मठाचा आतला सभामंडप सुद्धा खूप भव्य आहे आणि स्वामींचं दर्शन घेऊन तर डोळ्याचं पारणं फिटलं. स्वामींची पंचधातूने घडवलेली खूप सुंदर उभी मूर्ती आहे. इथे बाजूलाच स्वामींसाठी खास बनवलेली सुंदरशी विश्रामाची जागा आहे. श्री नाना करंदीकर यांच्या आठवणीचा खजिना आहे. खूप सुंदररित्या सगळं जतन करून ठेवलेलं आहे. नारळाच्या कोंबातून श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं त्याची कथा इथे सविस्तर लिहिलेली आहे. त्यानंतर आम्ही आलो श्री स्वामी जनकल्याण केंद्रामध्ये. इथे अन्नछत्र आणि सेवा केंद्र आहे. श्री स्वामी दत्त अधिष्ठान. इथेही स्वामींचा छान मठ आहे आणि स्वामींची सुंदर मूर्ती आहे इथे सुद्धा. स्वामींची खूप छान बसलेली मूर्ती इथे आम्हाला दिसली. खूप प्रसन्न मूर्ती आहे. इकडे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इथेही स्वामींचं खूप छान दर्शन झालं आम्हाला आणि आपण आता माहिती घेणार आहोत पूर्ण केंद्राची इथल्या सदस्यांकडनं. स्वामीराज जनकल्याण केंद्र हे 2002 सालात सुरू झालं आणि कबीराचा एक दोहा आहे, देणे केले अन्नदान, लेने केले हरिनाम, तरणे केले लीनता आणि ढुंढणे केले अंका. या माध्यमाने सगळे भक्त एकत्र येऊन हे स्वामी कार्य आज गेले 24 वर्ष सुरू आहे आणि त्या अगोदर हे कार्य सगळे संघशक्तीने स्वामी समर्थ परिवार ठाणे या ठिकाणी 25 वर्ष सेवा केली आणि धर्माचं काम करण्यासाठी स्वामींनी ही टीम समविचारी माणसं एकत्र येऊन हे कार्य जवळजवळ 48 वर्ष सुरू आहे. या माध्यमातून अन्नदान, आरोग्य सेवा आणि गरीब मुलांसाठी शिक्षण सेवा हे योजना संस्था स्वामीराज जनकल्याण चालवत आहे. समाजाचं आज मोतीबिंदू ऑपरेशन 2000 भक्तांची झालेली आहे. फ्रीमध्ये अन्नदान फ्री चालतं. हा आणि दत्तदत्ता पूजा गुरुचरित्रामध्ये सरस्वती टेमे स्वामींनी दिलेली आहे. त्यांची जवळजवळ 11,000 इथे सत्यदत्त पूजा झालेली आहे. आरोग्य सेवेचं लहानसं हॉस्पिटल आणि छोटस वृद्धाश्रम करण्याचा भुसेचा इरादा आहे. निस्वार्थी सेवा स्वामींचं कार्य महत्वाचं आहे. आज आमाला खरंच उज्ज्वलामुळे माझ्या आमच्या मैत्रिणीमुळे म्हणजे दर्शन झालं. खरंच उज्ज्वला थँक्यू, कारण आमचं कधी आम्ही इतक्या वेळा लोणावळ्याला येतो इथे पण आमचं कधी माहिती नसतं. म्हणजे माहिती नाही, योग यावा लागते या गोष्टीला. त्याशिवाय या गोष्टी होत ध्यान केंद्र इकडे आहे. ध्यान केंद्र इथं तासन तास कोणाला ध्यान करायचं असलं वाचन इथलं खूप मोठी अनुभव प्रचिती आहे. गुरुचरित्र किंवा जे पालन करतो तर स्वामींची ऑटोमॅटिक मूव्ही येणे का ते असं म्हणजे हलताना दिसते. अन्नछत्राची इथे खूप छान सोय केलेली आहे. उद्यासाठी तयारी झालेली आहे. नमस्कार ताई. आणि इथे जर किती माणसं आले मी 50, 100, 200 एकट्या सगळं करतात हे स्वामी करून घेतात आणि कधी इथे असं हे नाही. इथे दररोज अन्नछत्र चालतं आणि खूप सुंदर सोय इथे आम्हाला केलेली दिसली.
हे गरीब मुलांसाठी बेसिकली कॉम्प्युटर शिकवण्यासाठी हे प्रयोगशाळा काढलेली आहे. स्टुडंट स्टडी रूम आहे, ज्याला आत्मीयता आहे, ज्याला तळमळ आहे, ज्याला समाजाबद्दल प्रेम आहे, तोच एक कार्य करू शकतो. आता त्यांच्याशी बोलताना मला समजलं की त्यांचा एक 15-20 जणांचा ग्रुप आहे आणि प्रत्येक जणाने कामं वाटून घेतलेली आहेत. महिन्याचा काही काळ येऊन ते स्वामी करून घेतात, आम्ही करत नाही, स्वामी करून घेतात, आम्ही फक्त निमित्त आहे. आणि एवढं सगळं छान होतंय, महत्वाचं स्वामी करून घेतात महत्वाचं, आणि तुमच्या हातून घडतंय हे पण खूप छान आहे. मला खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, तिकडे येऊन आम्हालाही खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांचे आभार आणि इथे एवढी माहिती. जय देव, जय देव, जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था. आरती ओ वाळू, आरती ओ वाळू, चरणी ठेवूया माता. भक्तीभावाने स्वामींचं दर्शन घेणे हो, आणि तुझ्यामुळे आम्हाला समजलं म्हणून इकडे आलो. अदरवाइज आम्हाला तर माहिती नव्हतं मठ आहे इकडे म्हणून. उज्ज्वलाला खरंच खूप थँक्स. तुम्हाला कसा वाटला स्वामींचा मठ आणि आजचा ब्लॉग नक्की सांगा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा, आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा नक्की बना. फ्रेंड्स, बाय फॉर नाव, लवकरच भेटूया.